तो क्वेश्चन नंबर 13 स्टार्ट करो, प्रॉब्लम सेट 3 बताओ। काय इफ m टाइम्स द mth टर्म ऑफ ap इज इक्वल टू n टाइम्स द nth टर्म। तो गिवन 13 क्वेश्चन करतो आहे आपण। गिवन काय आहे कि फॉर एन ap m टाइम्स द mth टर्म is equal to n times the nth term, हे दिलेलं आहे। आणि मग काय करायचं आहे, पुढे आपल्याला विचारलं काय, शो दॅट m प्लस nth टर्म ऑफ द ap इज झिरो, शो दॅट m प्लस nth टर्म इज झिरो, ही टर्म झिरो आहे असं प्रूव करायचं। ओके, तर पहिला क्वेश्चन कसा करायचा, टर्म दिलेली आहे tm mth टर्म, समजा 10th टर्म असती तर आपण जनरल टर्मचा फॉर्म्युला लावून n च्या आधी 10 लिहिला असता। जनरल टर्मचा फॉर्म्युला लावतो tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इनटू d, समजा पाचवी संख्या असती तर आपण t5 लिहिला असता। आता mth टर्म आहे म्हणजे n च्या आधी 10 लिहावा लागेल, and tm इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इनटू d, बरोबर। ही झाली nth टर्म, ही झाली mth टर्म। आता अजून दिलेलं काय आपल्याला, आपल्याला हे दिलं आहे, इट इज गिवन दॅट, सो दिलेलं आहे m टाइम्स ऑफ mth टर्म इज इक्वल टू n टाइम्स ऑफ nth टर्म। मग मी आता करतो मल्टीप्लाय, m टाइम्स ऑफ mth टर्म काय आहे बरं, nth टर्म a प्लस n मायनस 1 इनटू d, a प्लस m minus 1 is equal to n times of nth term काय आहे, a plus n minus 1 into d, multiply करतो bracket मध्ये, पहिले मी हा जो d आहे हा into करू, a plus m d minus d, d मी या bracket ला into करू, save इकडे पण करून टाकतो, n a plus n d minus d। आता m नी आतमध्ये मल्टीप्लाय करतो, काय होईल, हे एम प्लस एम इंटू एम डी इज एम स्क्वेअर डी मायनस एम इंटू डी इज एम डी, ए इंटू एन ए एन, एन इंटू एम डी एन स्क्वेअर डी मायनस एन इंटू डी एन डी। सगळ्या टर्म्स एक साइड ला घेऊन घेतो, लाईक टर्म जवळजवळ घेतो। लाईक टर्म म्हणजे काय, जसं आता ए एम हा ए एन दोन्ही ए ए वाले सोबत लिहून घेतला, त्याच्यानंतर इथे डी च्या ज्या टर्म्स आहेत त्या डी च्या जवळ घेतो, बाकी सगळ्या डी वाल्याचं आहे, पहा ए एम त्याच्या बाजूला मायनस ए एम, मग हा एम स्क्वेअर डी च्या आधी एन त्याच्या बाजूला एन स्क्वेअर डी मी तो स्क्वेअर वाल्या बाजू बाजूला लिहून घेतला, एम स्क्वेअर डी मायनस एम स्क्वेअर डी, साईन चेंज करतो इक्वल टू चार दुसरीकडे ज्याला आणतोय त्याला, मायनस एम डी प्लस एन डी इज इक्वल टू झिरो। ओके, पहिल्या दोन मध्ये काय कॉमन म्हणताय, ए काय म्हणतोय एम मायनस एन, ठीक आहे, पुढच्या दोन मध्ये काय सेम आहे, डी आहे बघा, साईन कोणता आहे प्लस, डी कॉमन काढला काय उरला एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर। शेवटच्या दोन मध्ये सुरेश कुमार काय कॉमन काढू शकतो, डी काय साईन घेऊ त्याला मायनस मायनस, मग ब्रॅकेट मध्ये काय आलं सांग, एम मायनस डी, व्हेरी गुड। जेव्हा मायनस कॉमन काढलं तर आतलं साईन चेंज करावं लागते, हे लक्षात ठेवलं तरच क्वेश्चन करेक्ट येणार। महा एम आपण डी काढला कॉमन, ज्यांच्या मधून कॉमन काढतोय, जर मायनस कॉमन काढलाय तर ज्यांच्याही मधून काढलाय त्या प्रत्येकाचं साईन बदलाय, हा मायनस होता हा आता प्लस झाला, आपण इथे काही साईन नाही दिला म्हणजे प्लस झाला तो, आणि हा प्लस होता हा मायनस झाला, मायनस डी कॉमन काढला या दोघांमधून काढला तर दोघांचं पण साईन आपण बदललं, मायनस होता प्लस झाला प्लस होता मायनस झाला। इथे आपण प्लस डी कॉमन काढला होता, इथे साईन त्याला काय होत प्लस होत, प्लस डी कॉमन काढला होता म्हणून आपण आतले साईन तेच ठेवले होते, चेंज नाही केले, हा एम स्क्वेअर प्लस होता प्लसच राहिला, हा एम स्क्वेअर मायनस होता मायनसच राहिला, साईन बदललं नाही। याला काही फॉर्म्युला लागतो, एम स्क्वेअर मायनस एम स्क्वेअर ए प्लस बी मायनस बी इज ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर,
तो मैं याला फॉर्मूला लाऊं शुक्र a स्क्वायर माइनस b स्क्वायर इज a प्लस b इनटू a माइनस b हाँ फॉर्मूला लाऊं ला तो अलग क्या है ना m प्लस n इनटू m माइनस n m स्क्वायर माइनस n स्क्वायर माइनस b इनटू m माइनस n इज इक्वल टू जीरो आता सारा ये पहली संख्या ये दूसरी संख्या ये तीसरी संख्या अशी काय टर्म आहे जी तिन्ही ठिकाणी आहे कॉमन काढू शकतो असं काय आहे m माइनस n व्हेरी गुड m माइनस n ब्रॅकेट आपला तिन्ही ठिकाणी आहे तो काढला मी कॉमन मग श्रेयाला सांगा काय होईल a a प्लस d प्लस d ब्रॅकेट मध्ये m प्लस n व्हेरी गुड माइनस d इज इक्वल टू झिरो व्हेरी गुड शाबाश इथला एम माइनस एन बाहेर निघाला इथे फक्त ए उरला इथला एम माइनस एन बाहेर निघाला उरला प्लस डी इंटू एम प्लस एन आणि इथला हा ब्रॅकेट कॉमन निघाला एम माइनस एन इथे फक्त उरला डी इक्वल टू झिरो असं काय असं आता हा जो मल्टीप्लाय वाला ब्रॅकेट आहे आणि हा इकडे घेऊन जातो डिवाइड ला करतो इथे मल्टीप्लायचा डिवाइड झिरो डिवाइडेड बाय एनिथिंग विल बी झिरो त्याला तिकडे घेऊन जाऊ सॉल्व इथपर्यंत कन्फ्युजन विचारा पाहिजे काय सर आपण जी दुसरी स्टेप मध्ये घाबरून गेलो होतो का म्हटलं झाला एखादा सर आपण दुसऱ्या स्टेप मध्ये एम आणि एन कॉमन काढला असत तर दुसऱ्या स्टेप मध्ये या स्टेप मध्ये हो एम आणि एन कसा निघाल म्हणजे सर मग एम ब्रॅकेट मध्ये ए प्लस बी मायनस डी याच्यातून समजा मी ए कॉमन काढला तुम्हाला वाटेल सर इकडे तर इकडे तर आहेच नाही कॉमन कसा निघेल तरी नाही आपली इच्छा आहे आपण करू शकतो ठीक आहे काढला कॉमन समजा तर मग काय होईल प्लसचा इकडे तर ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही आपल्याला दिसतो ए झाला बी राहिला प्लसच्या राईट साईडला सांगा काय द्यावं लागेल सी डी सेम सी मल्टीप्लाइड बाय डी सी डी मग गडबड होईल ना पहा आता मी जेव्हा या ब्रॅकेटचा ए नी मल्टीप्लाय करीन तेव्हा माझा आन्सर बरोबर काय ए बी प्लस ए सी डी येऊन जाईल पण आपला क्वेश्चन तर सी डी आहे फक्त बरोबर ना मग आता काय करायचं संख्या नाहीये तरी कॉमन काढायचा आहे या इथे मला एक कॉमन काढायचा इथे होता काही प्रॉब्लेम नाही इथे नाहीये तरी माझी इच्छा आली कॉमन काढायची आहे कारण काही प्रॉब्लेम नाही याच्या खाली लिहून द्या जो तुम्ही कॉमन काढला तो त्याला डिवाइड मध्ये लिहून टाका आता पहा तुम्ही जर मल्टीप्लाय केलं तर काय होईल ए इंटू बी प्लस ए इंटू सी डी अपॉन ए कळला काय आलं पहा ए बी प्लस सी डी बरोबर आपला प्रश्न आला याचा अर्थ जी संख्या इथे नव्हती ती आपण तरी सुद्धा कॉमन काढू शकतो पण ती डिव्हाइड मध्ये घ्यावी लागते आता रुद्र तू म्हणतोय की याच्यामधून एम काढायचा कॉमन तिघांमधून बरोबर ते करून आपल्याला फायदा काय होईल आपलं काय बदल पहा एक्सप्रेशन या तिघांमधून एम कॉमन काढायचा तू म्हणतोय एक एम ऑलरेडी आपला पहिलेच कॉमन आहेच बाहेरच आहे पहिलेपासून आहे फॉर्म्युला मध्ये सुद्धा एम इंटू असा होतो त्यांनी दिलं होतं एम टाइम्स द एम एथ टर्म तो आपण पहिलेच बाहेरच होता येईल आता याच्यामधून तू म्हणतो की एम तिघांमधून कॉमन काढायचा ना काय होईल ए अपॉन एम इथे आहे डी हा होईल डी अपॉन एम आता सांग फायदा काय झाला आपल्याला इथं रुद्रम कुमार आपण काही वेगळं विचारू का नाही हो सर हेच विचारत होतो ओके मग तुझं क्लिअर झालंय की कन्फ्युजन असेल तर विचार
नाही सर. क्लियर. ओके, तुम्ही काढला स्क्रीनशॉट काढलाय कसं करायचं. ओके सर, आपण इथपर्यंत पोहोचलो आहे, त्याचा पुढचा पार्ट आपण सॉल्व करतोय. आपल्याला शो काय करायचं आहे, एम प्लस एन इज टर्म इज झिरो हे आपल्याला शो करायचं. याचा पुढचा पार्ट आता आपण करतोय, हा मल्टीप्लायचा ब्रॅकेट निघेल आणि तो डिवाइड होईल. हे असं काय असं लिहितो, ए प्लस डी इंटू एम प्लस एन, ए प्लस डी इंटू एम प्लस एन मायनस डी इक्वल टू झिरो अपॉन एम मायनस एन. हे असंच लिहिलं, मल्टीप्लायचा ब्रॅकेट इकडे आणून डिवाइड केला झिरो. तर हा तर झिरो झाला. आता ह्या दोन टर्म्स मधून मी डी जर कॉमन काढला तर काय होईल मला ब्रॅकेट मध्ये, त्या दोन टर्म्स मधून डी काढला कॉमन काय होईल, एम प्लस एन. हा इथेच चुकते, एम मायनस एन, एम मायनस एन सर ए पण आहे ना. नाही मी हा दोन मधूनच कॉमन काढतोय ना सर, ते तर कटून जाईल ना, एक प्लस एक मायनस कटून जाईल. चला हे मिटवून इकडचं मी. आता मी तुम्हाला क्वेश्चन विचारला होता, असा क्वेश्चन मी दिला तुम्हाला ए बी, मला सर आता एक कटून जाईल वाला पहिले आपण प्रॉब्लेम सॉल्व करू. मायनस बी प्लस सी बी हे काय, मायनस बी प्लस सी, या दोघांमध्ये प्लस बी मायनस बी कटून जाईल, आन्सर सी ए बरोबर ना. या दोघांमध्ये पण बी कटून जाईल का, एक प्लस आणि एक मायनस नाही. रुद्र कुमार याच्यात नाही कटणार ना की कटेल, रुद्र कुमार कटेल ना सर. अरे बाबा रे, नाही सर, नाही सर, सी आणि बी मल्टिप्लिकेशन. ओके करेक्ट. रुद्र कुमार फाईव्ह एक्स मायनस फाईव्ह झिरो कटेल का, नाही. दोघ अनलाईक टर्म्स आहे, हे कसे लाईक टर्म्स आहे बाळा, एक मायनस बी आहे एक सी बी आहे, हे कसे लाईक झाले, हे कसे कटतील. क्लिअर झालं तुला, ओके काय हो सर. बर, मग आता आपला क्वेश्चन आपण असा करत होतो, मी तुम्हाला क्वेश्चन असा विचारला, ए बी प्लस सी बी मायनस बी, मी म्हटलं तुम्हाला या दोघांमधून डी कॉमन काढला आणि काय होतं ते मला सांगा. तर काय उत्तर मिळेल दोघांमधून डी कॉमन काढल्यावर, सी मायनस वन. वन म्हणतो ना, तू वन कुठे सोडला तुम्ही, ते काहीच नाही राहिलं का, वन राहिलं ना, वन डी आहे ना. या दोघांमधून जेव्हा तुम्ही डी कॉमन काढत आहे, हा डी आहे म्हणजे काय आहे, संख्या काय आहे, वन आहे ना, वन डी आहे. तुम्ही डी कॉमन काढल्यावर इथे ब्रॅकेट एम प्लस एन तसंच राहिला, मायनस वन नाही राहणार का, हा कन्फ्युजन आहे का. क्लिअर. ओके, आता मी याला इज इक्वल टू झिरो आधी लिहिले मग त्याला एक बॉक्स बनवून ठेवून दिला. करायचं काय होतं आपल्याला, आपल्याला करायचं आहे शो की एम प्लस एन एथ टर्म इज झिरो. आता पाहू आपण युझिंग जनरल टर्म, जनरल टर्मचा फॉर्म्युला लावतो, टी एम इक्वल टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी. ठीक आहे, जर 10 उभी संख्या काढायची असती तर मी यांच्या आधी 10 लिहिलं असतं, ए प्लस 10 मायनस 1 इनटू डी. जर 20 उभी संख्या काढायची आहे 20th टर्म तर मी यांच्या आधी 20 लिहिणार, टी 20 इक्वल टू ए प्लस 20 मायनस 1 इनटू डी. ओके, जर मला एम प्लस एनएथ टर्म काढायची असेल तर मी इथे यांच्या आधी काय लिहू सांगा, एन एमच लिहू फक्त. जर मला 30th टर्म काढा असं म्हटलं, एखाद्या एपीची 30th टर्म काढा तर मी यांच्या आधी काय लिहितो, 30 लिहितो ना, कारण मला 30th टर्म पाहिजे, तर यांच्या आधी 30 लिहावं लागतं मला. जर मला 50th संख्या काढायची आहे तर मला टी 50 काढावं लागतं, यांच्या आधी 50 लिहितो. जर मला 100 संख्या काढायची आहे तर मला टी 100 काढायचा, यांच्या आधी 100 लिहावं लागेल. जर मला म्हटलं की तुम्ही टी एम काढा तर मला यांच्या आधी एम लिहावं लागेल. जर त्यांनी म्हटलं की टी पी काढा तर मला यांच्या आधी पी लिहावं लागेल. त्यांनी मला म्हटलंय
एम प्लस एन एथ टर्म काढा तर मला एनच्या आधी आता एम प्लस एन नाही लिहावं लागणार एम प्लस एन ओके मग आता एनच्या आधी मला लिहावं लागेल एम प्लस एन टू फाइंड एम प्लस एन एथ टर्म पुट एन इज इक्वल टू एम प्लस एन ओके मग आता ती व्हॅल्यू मी पुट करतोय टी एम प्लस एन इज इक्वल टू ए प्लस एम प्लस एन यांच्या आधी काय लिहायचं आपल्याला एम प्लस एन मायनस वन उडी ही मिळाली का आपली एम प्लस एन एन तर एम प्लस एन एन तर मिळाली पण ही ही व्हॅल्यू किती आहे याची व्हॅल्यू पहा ए प्लस डी इंटू एम प्लस एन मायनस वन इज झिरो सेम आहे ना हे झालं याची व्हॅल्यू तर झिरो आहे काढून घेऊ काय आपण याला घेतो नंबर वन आणि इथे लिहून घेतो देअर फोर फ्रॉम वन टी एम प्लस एन एफ टर्म इज झिरो सांगा कन्फ्युजन काही पण असल्यास हा बोला इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशन मध्ये ती मायनस वन ची व्हॅल्यू तर मल्टिप्लिकेशन मध्ये होती आणि इकडे मायनस वन कोणाला मल्टिप्लाय करतोय ब्रॅकेट एम प्लस एन ला नाही रे बाबा मला सांग ए बी मायनस ए सी मी ए काढला कॉमन बी मायनस सी आता सी जो आहे ना बी ला मल्टिप्लाय करतोय की बी मायनस सी आहे मायनस हा ए मल्टिप्लाय करतोय तो म्हणू शकतो ए मल्टिप्लाय करतोय कॉमन काढणार तो मल्टिप्लाय करतोय या दोघांमधून हा असा होता आपला एम प्लस एन इंटू डी मायनस वन टी अशा संख्या होत्या पहिली संख्या दुसरी संख्या दोघांमधून मी डी कॉमन काढल्यावर मायनसच्या इकडे उरला एम प्लस एन मायनसच्या इकडे उरला वन आता हा वन याला मल्टिप्लाय कॉमन करतोय आता मायनस आहे ना याला हा ब्रॅकेट मध्ये तुला कन्फ्युजन होत असेल तू ब्रॅकेट काढू शकतो काही प्रॉब्लेम नाही क्लिअर आहे की कन्फ्युजन आहे अजून तर ते ब्रॅकेट मुळे कन्फ्युजन होत होत आता ओके समजा आपण ब्रॅकेट दिलाय तरी कन्फ्युज का बरं व्हायला पाहिजे याच्यामध्ये मायनस साईन तर दिला आपण याच्यामध्ये असं असतं तर मग मल्टिप्लाय असतात दोघांच्या मध्ये काहीच नाही मग मल्टिप्लाय पण जर मी इथे प्लस लिहितोय किंवा मी इथे मायनस लिहितोय तर मग असं कन्फ्युजन का बरं व्हायला पाहिजे की या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे ओके हो सर काही विचारायचं आहे नाही ओके चला प्रॉब्लेम सेट क्वेश्चन नंबर 12 इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ ए पी इज इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स प्रॉब्लेम सेट मधला क्वेश्चन नंबर 12 गिवन काय आहे फॉर एन ए पी सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स sum of first p terms is equal to sum of first q terms म्हणजे समजा असं म्हटलं असतं की sum of first 10 terms is equal to sum of first 20 terms तर आपण असं लिहिलं असतं s 10 is equal to s 20 बरोबर ना sum of first 10 terms is equal to sum of first 20 terms तर मी लिहिलं असतं एस टेन इज इक्वल टू एस ट्वेंटी आता फक्त इथे सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स म्हटलाय म्हणजे मी लिहिणार एस पी इज इक्वल टू एस क्यू हे दिलेलं आहे मग करायचं काय आपल्याला शो दॅट सम ऑफ इट्स फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज झिरो शो दॅट सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स is 0 याचा अर्थ s p plus q is equal to 0 क्वेश्चन मला का सांगा इथपर्यंत अडचण आहे का क्वेश्चन समजण्यामध्ये काही ओके चल आता क्वेश्चन स्टार्ट करू याच्या नंतरचा जो आपण क्वेश्चन केला क्वेश्चन नंबर 13 त्याच्यात दिलं होतं m टाइम्स द mth टर्म टर्मचा नंबर दिला होता म्हणून आपल्याला जनरल टर्मचा फॉर्म्युला लावा लागला है ना या क्वेश्चन मध्ये त्यांनी
सम ऑफ द टर्म्स म्हणतात आपल्याला फॉर्मुला एस एन चा लावायचा आहे प्रश्न तर युजिंग फॉर्मुला फॉर सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स सोल्युशन एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन इंटू डी जर मला एस टेन काढायचं असेल तर मी एनच्या आधी टेन लिहिन एस टेन इज इक्वल टू टेन बाय टू टू ए प्लस टेन मायनस वन इंटू डी पण आपल्याला एस काय पाहिजे एस पी आहे सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स आहे तर याचा अर्थ यांच्या आधी पी लिहू आपण एस पी इक्वल टू पी बाय टू जिथे जिथे एन आहे तिथे तिथे पी लिहू बाकी सगळं तसंच एस पी इज इक्वल टू पी बाय टू टू ए प्लस पी मायनस वन इंटू डी याला दिल्यानंतर मग सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स तर आता एनच्या आधी क्यू लिहू एस क्यू इज इक्वल टू क्यू बाय टू टू ए प्लस क्यू मायनस वन इंटू डी याला दिला नंबर टू ओके इथपर्यंत काही कन्फ्युजन ओके अँड एस पी इज इक्वल टू एस क्यू वन दिस इज गिवन सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स इक्वल टू सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स हे दोन इक्वल आहे दोघांना इक्वल इक्वल पा पी बाय टू टू ए प्लस पी मायनस वन इंटू डी इक्वल टू क्यू बाय टू टू ए प्लस क्यू मायनस वन इंटू डी आता जर मी हा डिवाइड चा टू इकडे नेईल तर तो मल्टीप्लाय होऊन जाईल है ना हा डिवाइड चा इकडे जाईल तर मल्टीप्लाय मग हा टू आणि हा टू तर कॅन्सलच होईल तर मी डायरेक्टली याला कॅन्सल करून टाकतो नेक्स्ट स्टेप मध्ये टू ला बॅक करून टाकतो आणि बाकीचं उरलेला लिहितो पी इज इक्वल पी इंटू ब्रॅकेट मध्ये टू ए हा डी इंटू करतो का मग सारखाच जसं थर्टीन क्वेश्चन मध्ये केला होता ना आपण याला इंटू केला होता फक्त फॉर्म्युला आपला वेगळा होता ए प्लस एन मायनस वन इंटू डी पण डी नी आपण ब्रॅकेट मध्ये मल्टीप्लाय केलाच होता आताही करतो पी डी साईन आतलं जे आहे तेच ठेवतो आहे कारण ब्रॅकेटच्या बाहेर साईन काय प्लस PD minus D is equal to Q 2A plus QD minus D. आता हा P आपण into Q आपण जसं मग अशी केलं त्याला इंटू केलं 2AP plus P into PD is P square D minus PD 2 into A 2A into Q is 2AQ plus Q into QD is Q square E minus Q into D is QD. सांगा मला कन्फ्युजन इतपर्यंत काही सो काय करायचं आहे सम ऑफ फर्स्ट पी प्लस क्यू टर्म्स इज झिरो एस पी प्लस क्यू इक्वल टू झिरो हे शो करायचं आहे चला याचा पुढचा पार्ट आता आपण इकडे करू काय करतो मगाशी केला होता लास्ट 13 क्वेश्चन मध्ये बिलकुल सिमिलर या तिन्ही संख्या इकडे आणतो इक्वल टू ला झिरो तर टू ए पी मायनस टू ए क्यू सध्याची इकडे जाईल त्याचा साईन चेंज होईल हा टू ए पी असा काय असा टू ए पी मायनस टू ए क्यू प्लस पी स्क्वेअर डी हा असा काय असा लिहितो आपण हा क्यू स्क्वेअर डी इकडे प्लस झाला मायनस मायनस क्यू स्क्वेअर डी त्याच्यानंतर हा मायनस पी डी असाच मायनस पी डी हा मायनस क्यू डी इकडे झाला प्लस क्यू डी इज इक्वल टू झिरो आता पहिल्या दोन संख्यांमध्ये काय सेम आहे सांगा इकडचं मिटवतो घ्या पहिल्या दोन मध्ये काय सेम आहे टू ए टू ए टू ए काढला कॉमन तर ब्रॅकेट मध्ये काय होईल पी मायनस क्यू व्हेरी गुड पी मायनस क्यू तर पुढच्या दोन संख्यामध्ये काय असेल डी बी बी साईन कोणतं आहे त्याला प्लस प्लस डी काढला कॉमन काय होईल पी स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर पी स्क्वेअर मायनस शेवटच्या दोन मध्ये काय कॉमन आहे डी डी साईन प्लस मायनस झालं काय होईल ब्रॅकेट मध्ये पी प्लस क्यू बरोबर P minus Q. P minus Q. P minus Q. Sorry, sir. जेव्हा आपण मायनस कॉमन काढू आतल्या प्रत्येकाचं साईन बदलणार आवश्यक आहे या P ला काय साईन आहे मायनस तर तो प्लस झाला पाहिजे आणि हा काय Q काय आहे प्लस तर तो मायनस झाला पाहिजे लक्षात ठेवायचं पहा सगळं गणित आपण बरोबर करू आणि छोटी गडबड करून आपल्याला काय भाग पडत आहे ना भाग होऊन
अल्फा फालतू सब एवढी मेहनत केली आता ऑलमोस्ट गणित आपला संपायला 70% होऊन गेले. या तीन आता याला परत मी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर चा फॉर्म्युला लावतो. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज ए प्लस बी इंटू ए मायनस बी. हा टू ए इंटू बी मायनस क्यू असा प्लस बी हा झाला बी प्लस क्यू इंटू बी मायनस क्यू मायनस बी इंटू बी मायनस क्यू इक्वल टू झिरो. सांगा मित्रांनो तिन्ही ठिकाणी पहिली संख्या दुसरी संख्या तिसरी संख्या काय कॉमन आहे तिन्ही मध्ये p minus q. p minus q कॉमन काढला तर सांगा मला आता काय येईल. 2a plus d p plus q minus d. minus d very good is equal to 0. ठीक आहे. हा मल्टीप्लायचा p minus q जो ब्रॅकेटला मल्टीप्लाय करतो आहे हा इकडे जाईल मल्टीप्लाय साइड वर येऊन जाईल. मग काय होईल इकडे आता 2a बाकीचा असंच लिहितो d into p plus q minus d is equal to 0 upon p minus q. राईट साइड तर झिरो झाली आपली. टू ए या दोघांमधून मी काढतोय डी कॉमन. डी काढला कॉमन मित्रांनो सांग काय झालं ब्रॅकेट मध्ये. सर डी कॉमन ने काढता येते नाही काढता येत कॉमन काढता येते काय प्रॉब्लेम झाला डी कॉमन काढा सर ते एकच अनलाइक टर्म्स आंसर मी 10xy लिहू शकतो की नाही लिहू शकतो. नाही लिहू शकतो. व्हेरी गुड शाबास. आता याच्यातून मी काही कॉमन काढू शकतो का आपण. फाईव्ह फाईव्ह काय होतं ब्रॅकेट एक्स प्लस वाय. मग अनलाईक असेल तर कॉमन तर काढू शकतो ना आपण. ओके मग आता सांग या दोघांमधून आपण डी कॉमन काढू शकतो. ओके हो मग काय होईल म्हणजे आता डी काढला कॉमन पी प्लस क्यू. अरे मग अशी पण सर मी सांग पी प्लस क्यू ब्रॅकेट मायनस वन होल ब्रॅकेट वन रुपये ना वन ला आपण सोडला वनला सोडा तर दोन मार्क जातील. पी प्लस क्यू ब्रॅकेट दिलं तर रुद्रला गडबड होऊन राहिली. पी प्लस क्यू मायनस वन इज इक्वल टू झिरो. समजतंय की नाही बेटा. ए बी मधून ए सी मायनस करतोय आपण ए काढला कॉमन ब्रॅकेट मध्ये उरतो बी मायनस सी. ठीक आहे ना. ए बी मधून ए काढतोय ए जेव्हा कॉमन काढतो आपण उतरत तर ब्रॅकेट मध्ये काय होतो बेटा बी मायनस वन. हा वन उरतो ना यार. मग इथे जेव्हा आपण डी कॉमन काढतोय तर तुम्ही फक्त बी प्लस क्यू कावर लिहित आहे हा इथला वन कावर विसरून राहिलो आपण तो वन पण आपल्याला लिहायचा आहे. ओके क्लिअर. मग आता इथपर्यंत आलं आपल्याला पुढे तर सॉल्व नाही करता येत आहे. मी नंबर लिहून घेऊन देतो याला डब्बा बनवला नंबर वन दिला. आता शो काय करायचं होतं. सम ऑफ पी प्लस क्यू टर्म्स इज झिरो. परत फॉर्म्युला लावतो मी एस एन इज इक्वल टू एन बाय टू टू ए प्लस एन मायनस वन कुठी. जर मला दहा टर्म्सची सम करा म्हटलं तर मी यांच्या टेन एस टेन करेन. 20 टर्म्स ची सम करा म्हटलं तर एस 20. 50 टर्म्स ची सम करा म्हटलं एस 50. मला पी प्लस क्यू टर्म्स ची सम करा म्हटलं तर यांच्या आधी काय द्यावं लागेल पी प्लस क्यू. ओके पुट करतोय पुट पी प्लस क्यू इन प्लेस ऑफ एक्स इन प्लेस ऑफ एन. Therefore, S P plus Q is equal to P plus Q by 2, 2A plus, N chari kai is a P plus Q, P plus Q minus 1 into D power. Kai kira, pakta hai, N chari P plus Q di na. P plus Q, ite P plus Q, 2A plus P plus Q minus 1 into D. Okay, Ibran? Bas answer alas hai.
याची वैल्यू मान ली है 2a plus d into p plus q minus 1 ये 0 म्हणजे आज हा ब्रैकेट पा 2a plus p plus q minus 1 into d is 0 तो या ब्रैकेट ची वैल्यू माहिती आहे आपल्याला किती है या ब्रैकेट ची वैल्यू है 0 तो मी इथे लिहितो therefore as p plus q is equal to p plus q by 2 multiplied by या ब्रैकेट ची वैल्यू है 0 this is from 1 आणि 0 into anything is 0 but therefore s p plus q is 0 सांगा कन्फ्युजन खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे शेवटचे हे क्वेश्चन नंबर 11 12 13 खूप इम्पॉर्टंट सांगा अर्थ सांगा काय असल्यास